शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आता आपण समजून घेऊया. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. वाक्य आहे पहा, त्याने त्याचा पेन खरेदी केला, आणि पर्याय आहेत त्याचा पेन केला आणि त्याने. इथे आपल्याला त्याने आणि त्याचा हे दोनही पर्याय क्रमांक सर्वनाम असल्यासारखे वाटतात, पण इथं त्याचा पेन, पेन कोणाचा हा प्रश्न ज्या वेळेला नावाला विचारतो, नामाला विचारतो, तर त्यावेळेला त्याची माहिती, त्याच्याबद्दलची विशेष माहिती त्याचा या शब्दाने होते, म्हणून त्याचा हे शब्द विशेषण आहे. पण मग सर्वनाम कोणतं? तर त्याने हे पर्याय क्रमांक चार हे त्याचं सर्वनाम आहे त्या वाक्यातलं. आता आणखी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा. वाक्य, रिकामी जागा, रोज सूर्यनमस्कार करतात. पर्याय आहेत ते, ती, मी, तो. इथं सहजपणाने लक्षात येत ती तर सर्वनामाचा विचार करता, करते असा आला असतं म्हणजेच हा पर्याय क्रमांक नाही. मी सूर्यनमस्कार करतो असा क्रियापदामध्ये बदल झाला असता, आणि तो सूर्यनमस्कार करतो इथं सुद्धा करतो हा क्रियापदामध्ये बदल आला असता. पण पर्याय क्रमांक एक जेव्हा आपण वापरतो इथं, ते रोज सूर्यनमस्कार करतात, तर योग्य प्रकारचं वाक्य हे सर्वनाम वापरल्यानंतर होतं, आणि म्हणून पर्याय क्रमांक एक या पर्यायाचं इथं या प्रश्नामध्ये विचार करता येईल. आणि आणखी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? तर नामाऐवजी सर्वनाम वापरा आणि वाक्य पूर्ण करा. त्यानंतर गटातील सर्वनाम ओळखा आणि पर्यायातील योग्य वर्तुळ रंगवा. त्यानंतर वाक्यातील सर्वनाम संख्या किती आहे आणि ती पर्यायातून योग्य संख्या निवडायची असते पहा. अशा पद्धतीने शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने सर्वनाम हा उपघटक आपण आज समजून घेतला. तुम्हीही याचा सराव करण्यासाठी खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांचा सराव करा. धन्यवाद.